दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर घरफोडीचा गुन्हा उघडकीस, मोलकरणीनं साथीदारांसोबत केली चोरी. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील गजबजलेल्या लोकवस्तीत 30 ऑक्टोबरच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरातील गच्चीवरील लोखंडी खिडक्या कापून डॉक्टर ब्रह्मे यांचे हातपाय बांधून घरातील 40 लाखांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीच्या तपासाचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंकी व त्यांच्या पथकानं 2 महिने केलेल्या अथक परिश्रमानंतर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून ज्यात डॉक्टरांच्या घरात 10 वर्षांपासून कामास असलेल्या मोलकरणीनं आपल्या साथीदारांना सोबत मिळून ही चोरी केल्याचं उघड झाल्यानं पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी जाबीर रशीद शेख वय वर्ष 32 राहणार रेट्टी जिल्हा छत्रपती संभाजीनगर व त्याची बहीण हिना राजू सय्यद वय वर्ष 38 राहणार घास गल्ली वॉर्ड नंबर 6 श्रीरामपूर या दोघांना 19,03,000 मुद्देमालासह ताब्यात घेतलं असून गुन्ह्यातील इतर आरोपी गैस खा हनीफ खा पठाण उर्फ गौशा उर्फ व इरफान इब्राहिम पठाण दोन्ही राहणार गराडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोन्ही फरार असल्यानं दोन्ही फरार आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी दिली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे CR 11-59/2023 भादवी कलम 392, 457, 380, 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये 30/10/2023 रोजी रात्री 2:30 ते 3:30 दरम्यान फिर्यादी आणि त्यांचे वडील घरात झोपलेले असताना 3 अज्ञात इसम घरात आले आणि त्यांनी घराचे गज कापून घरात येऊन त्यांना दरवाज्याची बाहेरून कडी लावून लोखंडी कपाट वगैरे फोडून त्यातून 40 लाख रुपये किमतीचा 40 लाख रुपये कॅश आणि 14 तोळे वजनाचा एक हार असा 47 लाखचा मुद्देमाल चोरीस नेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आता सदर गुन्ह्याची उकल झालेली आहे. सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्या 2 आरोपींकडे चौकशी करता त्यांनी आणि त्यांच्यासोबत इतर 2 आरोपी या सर्व चौघांनी मिळून हा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली होती. सदर गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता त्या मुद्देमालापैकी 12 लाख रुपये कॅश एका आरोपीकडून आणि 3,96,000 रुपये कॅश एका आरोपीकडून अशी कॅश रिकवर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एका आरोपीकडून 1,76,000 रुपयेचे जे सोन्याचे दागिने होते जे त्यांनी त्या सदर कॅशमधून तयार केले होते ते सुद्धा रिकवर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे एक गाडी आरोपीने ह्या पैशातून घेतली होती त्याची किंमत 1,35,000 आहे ती सुद्धा ही रिकवर करण्यात आलेली आहे. असा एकूण 19,03,000 रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत रिकवर करण्यात आलेला आहे. आणि यातील एका आरोपीने त्याच्यावर असलेले बँकेचे आणि बचत गटाचे लोन फेडले होते त्याकरता त्यांना 2,75,000 रुपये वापरलेले आहेत. त्यासुद्धा त्यासंबंधीसुद्धा पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. इतर 2 आरोपींचा तपास सध्या चालू आहे. सदर कारवाईसाठी PI श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे PI गवळी PSI सोळंके आणि त्यांची पूर्ण टीम यांनी काम केलेलं असून अशा प्रकारे हे डिटेक्शन केलेलं आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.